प्रमोद रतन पाटील साहेबांच्या वतीने अर्थात आपणा सगळ्यांच्या लाडक्या राजूदादांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन मनसेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। त्यांनी जो धरला त्याला आपण सर्वोच्च न्यायालयाकडूनही किंवा कधी मिळाला आणि आज आपण रस्त्यावर जाताना प्रत्येक दुकानावर मराठी मधली पाठी पाहताय त्याचं संपूर्ण श्रेय राज साहेब ठाकरे यांनाच आहे, हे कदापि नाकारता येणार नाही। सन्माननीय रमेश पाटील साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही बाहेर ढोल ताशांचा गजर सुरू झालेला आहे। निर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष आपणा सगळ्यांचे लाडके एक द्रष्टे नेता उत्तम व्यंगचित्रकार जगभरामध्ये अगदी रोखोकपणे मांडणारा सडेतोड विचार मांडणारा नेता म्हणून सारांची ओळख असलेला पदाधिकारी आणि आपणा सगळ्यांचे लाडके आमदार मनसे नेते राजसाहेबांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करायचा। जय भवानी, जय शिवाजी, हर हर। धन्यवाद। पुन्हा एकदा जोरदार टायांनी माननीय राजसाहेबांचं आपण या कल्याण कार्य
जोरदार टाळ्या दिली जाते। माननीय राज साहेबांना भेट म्हणून देण्यात येत आहे। वळवतो राजू पाटील कार्यालयाचं उद्घाटन करण्यास सुरू आहे। माझं आधीचं घर छोटं पडत होतं पण मी नवीन घर घेतलं होतं, पण अशा भेटी जर समजा मला यायला लागल्या तर मला ह्याच्यावरून अजून मोठं घर घ्यायला लागेल। भेटी ठेवायच्या कुठे सगळ्या? असो, मी आता काही भाषणासाठी इथे आलेलो नाही। आपल्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीवरती शेवटचा हात फिरला जातोय। आज किंवा उद्या आपली पहिली यादी, खरं तर दुसरी यादी आपली जाहीर होईल। पटी आज उद्या यादी जेव्हा जाहीर होईल त्याच्या आधी आज मी इथे आलोच आहे। तर राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी मी आज जाहीर करतो। ट्रॅफिक लागला, उशीर झालाय, त्याच्यामुळे मला लवकर निघायचंय। जाता एकच गोष्ट सांगेन, येत्या 24 तारखेला मी अविनाश जाधव आणि आपले राजू दादा यांचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून मी येतोय। निवडणुकीचा फॉर्म आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने तिकडे सर्वांनी यावं अशी एक विनंती आपल्याला करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की साहेबांना जाण्यासाठी आपण जागा उपलब्ध करावी। जे खुर्चीवर बसलेले त्यांनी जागेवरच थांबा, बाहेर निघण्याची घाई करू नका। सगळ्यांना विनंती आहे की आपण सहकार्य करावं। जे जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांना क्रमाने बाहेर सोडण्यात येईल, त्यामुळे कोणीही बाहेर पडण्याची घाई करू नका। आपण सगळ्यांकडून जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या। झाले आलेले आहेत पत्रकार बंधू भगिनींना 5 मिनिटं दादा देणार आहेत, बाईट देणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हा सगळ्यांना ते 100% अभिवादन करतील। तत्पूर्वी सगळ्यांना